युवांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना सामाजिक प्रश्नांविषयी सजग व कृतिशील बनवण्यासाठी दरवर्षी निर्माणची शिबिरे आयोजित केली जातात. निर्माणच्या पुढील बॅच साठीची प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश अर्ज www.nirman.mkcl.org या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. तरी त्वरित अप्लाय करा. तर पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. मासिक पाळी अनियमित येण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे आणि तुमच्यापैकी अनेकांनी ते ऐकलं असेल, अनेक जणींना ते निदान डॉक्टरांनी सांगितलं असेल. ते म्हणजे PCOD. ही माझी पेशंट आहे PCOD ची. PCOD म्हणजे काय? काही जण त्याला PCOD म्हणतात, काही जण PCOS म्हणतात. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. डिसीज म्हणजे एकच आजार जेव्हा असतो त्याला आम्ही डिसीज म्हणतो. आणि PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे काय? की एकाच आजारामध्ये इतर अनेक आजार किंवा अनेक लक्षणांचा समूह असतो. जसा एड्स रोग आहे, HIV चे विषाणू जेव्हा आपल्या रक्तामध्ये जातात, एड्स आजार होतो, तर इतरही आजार होतात. जसं TB होऊ शकतं, हगवण होऊ शकते, न्युमोनिया होऊ शकतो किंवा कॅन्सर होऊ शकतो. तर तशाच पद्धतीने PCOD मध्ये सुद्धा पुष्कळदा एकच आजार असतो, पण कधीकधी अनेक आजार किंवा अनेक लक्षणं एकाच वेळा PCOD दिसतात, तेव्हा आम्ही त्याला PCOS म्हणतो. आता PCOD म्हणजे काय? P म्हणजे पॉली, पॉली म्हणजे खूप. O म्हणजे ओव्हेरियन, ओव्हेरियन म्हणजे अंडाशयातलं. सिस्टिक, C म्हणजे सिस्टिक, म्हणजे पाण्याचे बुडबुडे किंवा गाठी. आता या पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये काय होतं की नॉर्मली पुढची मासिक पाळी येण्याच्या आधी एक स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येतं. आता इथे बघा, स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर आलेले आहेत. पण PCOD मध्ये काय होतं की स्त्रीबीज पिकतं पण ते फुटून बाहेर येत नाही, आणि म्हणून मग त्याच्या अशा गाठी गाठी तयार होतात. त्याच्यामध्ये पाणी जमा होतं, पांढुरक्या रंगाच्या गाठी होतात. आणि दर महिन्यात असंच होतं की स्त्रीबीज पिकतं पण ते फुटून बाहेर येत नाही, आणि मग साधारणपणे अंडाशयामध्ये 8 ते 12 गाठी किंवा त्याच्या वर जेव्हा अशा गाठी तयार होतात, तेव्हा आम्ही म्हणतो की त्या मुलीला किंवा त्या बाईला PCOD झालेला आहे. त्या PCOD प्रमाण आपण जर समाजामध्ये बघितलं, खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. सर्वसाधारण स्त्रियांमध्ये 15 ते 45 वयोगटामध्ये साधारणपणे 10 ते 15% स्त्रियांमध्ये PCOD दिसतं. आणि PCOD मध्ये स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येत नाही आहे, त्यामुळे स्त्रीबीज फलित होऊ शकत नाही, गर्भधारणा होऊ शकत नाही, त्यामुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही बघतो की जितक्या म्हणून बाया वंध्यत्वासाठी येतात, त्यांच्यातल्या 30% बायांना PCOD असतो. नंतर लठ्ठ बायांपैकी मुलींपैकी 60% लोकांना PCOD असतं. आणि PCOD हे सर्वांमध्ये दिसतं, म्हणजे उच्च शिक्षित असो की अशिक्षित असो, शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये, विदेशांमध्ये वगैरे इतर देशांमध्ये लठ्ठ स्त्री मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये PCOD जास्त दिसतं. आपल्या देशातली खासियत अशी आहे की आपल्या देशात PCOD लठ्ठ मुली स्त्रियांमध्ये तर दिसतंच, पण ज्या मुली किंवा स्त्रिया अतिशय रोड आहे त्यांच्यामध्ये पण PCOD दिसतं. आता या PCOD ची कारणं काय आहेत? नेमकी कारणं माहिती नाही आहेत, पण काही कारणं जी गृहीत धरल्या जातात ती आहेत, एकतर अनुवंशिकता. नंतर मी जसं म्हटलं की आजकाल लठ्ठपणामुळे PCOD होऊ शकतो, तर लठ्ठपणाला सध्याची जी आपली बैठी जीवनशैली आहे, चैनीची जीवनशैली आहे, कुठलेही श्रम कष्ट करावे लागत नाही, व्यायाम आपल्याला करावा लागत नाही, सेडेंटरी हॅबिट आहे, तर त्याच्यामुळे PCOD प्रमाण वाढत आहे. नंतर खाण्यापिण्याची अयोग्य सवयी. आजकाल फॅशन आहे की जंक फूड खायचं, बाजारातलं स्ट्रीट फूड खायचं, छान वाटतं चवीला, आणि ते खूप चरबीयुक्त असतं, कार्बोहायड्रेट्स खूप असतात त्याच्यामुळे मध्ये, आणि त्यामुळे वजन वाढतं आणि त्यामुळे PCOD हे होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी की पूर्वीच्या काळामध्ये काही सण वगैरे असेल तेव्हाच घरामध्ये काही गोड धोड तळण वगैरे बनायचं. आता मात्र जागोजागी मिठाईंची दुकानं असतात,
आणि अगदी रेडीमेड आपल्याला सर्व मिठाई, सर्व तळलेले पदार्थ, सारेच आपल्याला चकल्या बिकल्या साऱ्याच चिवडा बाहेरनं मिळू शकतं. आणि आता तर अजून झालेलं आहे की तुम्ही घरी बसून ऑर्डर जर केली तर सरळ तुमच्या घरात तुमच्या दारामध्ये खाण्याचं पार्सल येऊन तयार राहतं. आणि त्यामुळे या कारणामुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे PCOD प्रमाण वाढत आहे. त्यासोबतच ग्रामीण भागांमध्ये अजूनही अनेक मुली कुपोषित आईच्या पोटी जन्माला येतात. जन्माला येतानाच त्या मुली कुपोषित असतात आणि मग त्या कुपोषित म्हणूनच पुढे तारुण्यामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे अशा कुपोषित, एकीकडे अत्यंत वजन कमी असणाऱ्या कुपोषित मुली किंवा बाया ज्यांना अन्न मिळत नाही खायला, आणि दुसरीकडे ज्यांना जे खूप खातात किंवा चुकीचं खातात, तर त्या लठ्ठ मुली किंवा स्त्रिया या दोन्ही रेंजमध्ये आपल्याला PCOD प्रमाण दिसतं. नंतर अपुरी झोप. आजकाल बहुतेक मुली अभ्यास करायचा आहे तर पुष्कळदा रात्रीची जागरणं करतात, किंवा अनेक मुली मग लेट नाईट पार्टीज असतात, गप्पा मारत बसलेले असतात, किंवा TV पाहत असतात, नेटमध्ये डोकावत असतात, तर रात्रीची त्यांची झोप बरोबर होत नाही. काही जणींना रात्रपाळीची ड्युटी असते तेव्हा त्यांची झोप अपुरी होते. तर अशा स्त्रियांमध्ये मुलींमध्ये PCOD जास्त प्रमाणात दिसतं. नंतर धूम्रपान. आजकाल फॅशन म्हणून मॉडर्नायझेशनच्या नावाखाली अनेक मुली स्मोक करायला लागलेल्या आहेत, सिगरेट स्मोकिंग करायला लागलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे सुद्धा PCOD प्रमाण हे वाढत आहे. PCOD काय लक्षणं दिसतात ते आपण बघूया. PCOD विविध प्रकारची लक्षणं दिसतात, शारीरिक, मानसिक, अनेक लक्षणं दिसतात. तर आपण सर्वात पहिल्यांदा शारीरिक लक्षणं काय असतात ते बघूया. PCOD एक महत्त्वाचं त्रिकूट आपल्याला दिसून येतं, ते म्हणजे पिंपल्स, स्थूलत्व आणि शरीरावरती अतिरिक्त लव. नॉर्मली मुलींना वयात येत असताना मुरूम येतात, चेहऱ्यावरती येतात, पण याच्यामध्ये खूप जास्त मुरूम येतात. आणि केवळ चेहऱ्यावरती येत नाहीत तर पाठीवरती, छातीवरती सुद्धा मुरूम येतात. नंतर लठ्ठपणा वाढतो आणि अतिरिक्त लव. नॉर्मली मुलींना वयात येताना काखेमध्ये केस येतात, तिच्या प्रजनन अंगाच्या तिथे केस येतात. अंगावरती थोडी केसांची लव असते पण फार कमी असते, पुरुषांसारखं नसतं. पण PCOD मात्र अगदी दाढी मिशा आल्यासारखे केस येतात. अंगावरतीची जी लव असते ती खूप दाट असते. तर असं जेव्हा त्रिकूट दिसतं की खूप जास्त मुरूम आहेत आणि खूप लठ्ठपणा आलेला आहे आणि खूप अंगावरती केस आहेत, तर आम्ही म्हणतो की कदाचित PCOD आहे. आता हे बदल का घडतात शरीरामध्ये? तर मग मी तुम्हाला जसं सांगितलं की लठ्ठपणा वाढला तर आपल्या शरीरातलं पुरुष रसांचं प्रमाण वाढतं आणि स्त्री रसांचं प्रमाण, विशेषतः इस्ट्रोजन जो हार्मोन असतो, त्याचं प्रमाण कमी होतं. आणि म्हणून अशा पद्धतीचे बदल घडतात. आणि त्यासोबतच त्या मुलींना किंवा स्त्रियांना त्यांच्या स्तनाग्रातून, बोंडीमधून असं चिकट पांढरं पाणी किंवा दुधासारखा स्त्राव जायला लागतो. आता ही मुलगी बघा, माझी पेशंट बघा, मी तुम्हाला सांगितलं की हिला किती मुरूम आहेत तिच्या चेहऱ्यावरती, तिच्या छातीवरती, पाठीवरती पण मुरूम आहेत. तिला या ठिकाणी केसांची लव आहे ओठांच्या वरती. अंगावरती खूप केस आहेत, पायावरती बघा, मांडीवरती खूप पुरुषी प्रमाणे केस आहेत, आणि तिच्या पोटावरती वगैरे केस आहेत. नंतर लठ्ठपणा हे त्याचं दुसरं लक्षण आहे. आणि मी जसं मग सांगितलं की दोन्ही लक्षणं असू शकतात, ती मुलगी PCOD लठ्ठही असू शकते आणि अतिशय तिचं कमी वजन पण असू शकतं. नंतर याची मानसिक लक्षणं काय आहेत? शारीरिक तर आपण पाहिलीत, तर मानसिक लक्षणामध्ये पहिली गोष्ट अशी की ज्या बायांना हा त्रास असतो त्या खूप अशा निराश असतात, त्यांची नकारात्मक स्वप्रतिमा असते, त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते. कारण काय? याचं कारण असे की लग्न झालेलं असेल तर तिला वंध्यत्वाची समस्या असते, आणि तिला मुलबाळ होत नसेल तर सारे घरातले लोक, समाजातले लोक तिला टोचून बोलतात आणि मूल होत नाही म्हणून सारा तिला दोष देण्यात येतो. दुसरी गोष्ट अशी की
कुमारिका मुली आणि लग्न झालेल्या बायांनाही अंगा वजन वाढलेलं असतं खूप, अंगावरती खूप केस असतात, चांगलं दिसत नाही, मुरूम खूप आलेले असतात, आणि त्यामुळे त्या मुलीला किंवा त्या बाईला वाटतं की अरे मी चांगली नाही दिसत आहे, लोक मला हसतील, लोक माझी टिंगल टवाडकी करतील, माझ्या लठ्ठपणावरती मला हसतील, माझ्या चेहऱ्यावरती मला हसतील, आणि आपल्याकडे लोकांना सेन्सिटिव्हिटी नसते. एखाद्या मुलीच्या अंगावरती थोडे केस जास्त असतील किंवा बाईच्या अंगावर थोडे केस जास्त असेल तर ताबडतोब इतर बाया इतर मुली कुजबूज करतात, आणि त्यामुळे त्या मुलीला किंवा बाईला त्याच्यामुळे प्रचंड नैराश्य येतं आणि तिला एक प्रकारचा इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स किंवा तिच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. नंतर प्रजनन संस्थेशी निगडीत काय लक्षणं आपल्याला दिसतात, तर मी जसं सांगितलं की इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं स्त्री हार्मोनचं प्रमाण, आणि पुरुष रसाचं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं, आणि त्यामुळे त्या मुलीला किंवा बाईला तिची जी मासिक पाळी असते ती अतिशय कमी येते किंवा खूप अनियमित पाळी येते आणि तिला वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. आता ज्या बाया विवाहित आहेत त्यांच्यामध्ये पी सी ओडीमध्ये काय होतं, तर एक तर पहिली गोष्ट 30 ते 40% केसेसमध्ये ती बाई गरोदरच राहत नाही म्हणजे तिला मुलबाळ होत नाही, पण जर चुकून ती गरोदर राहिली तर वारंवार तिला गर्भपात होतात. दुसरी गोष्ट अशी की तिला गरोदरपणामध्ये तिचं ब्लड प्रेशर खूप वाढतं, आणि ब्लड प्रेशर जर वाढलं तर त्याच्यामुळे गर्भाला नीट रक्तपुरवठा होत नाही, कारण वरच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे गर्भ आतमधल्या आतमध्ये गुदमरू शकतो आणि मरू शकतो, कारण त्याला अन्नघटक प्राणवायू नीट मिळत नाही आईच्या रक्तातून. दुसरी गोष्ट अशी की आईचं ब्लड प्रेशर जर वाढलं तर त्याचा परिणाम मेंदूवरती होऊ शकतो, तिला फिट येऊ शकतात, आणि तिला जर फिट आलेत तर ती बाईही मरू शकते आणि तिचं गर्भही मरू शकतो. नंतर अनेक बायांना गरोदरपणामध्ये मधुमेह होतो, डायबिटीस. तर डायबिटीस जर गरोदरपणामध्ये झालं तर एकतर त्या डायबिटीसचं नियंत्रण करणं गरोदरपणामध्ये अतिशय कठीण होतं, नंतर गरोदरपणासाठी औषधं जी दिली जातात नॉर्मली ज्या गोळ्या दिल्या जातात त्या गर्भारपणी देता येत नाही, त्याचे दुष्परिणाम गर्भावर होतात, इंजेक्शन्स द्यावे लागतात इन्सुलिनचे, आणि मग त्या बाईला सतत डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहावं लागतं कारण तो डोस ॲडजस्ट करावा लागतो, आणि डायबिटीस जर असेल तर परत तिच्या लघवीमध्ये जंतुदोष होऊ शकतो, तिचं ब्लड प्रेशर वाढू शकतं आणि तिला गर्भपात होऊ शकतो, अपुऱ्या दिवसाचं मूल होऊ शकतं, अनेक कॉम्प्लिकेशन्स तिला होऊ शकतात. आणि उतार वयामध्ये जेव्हा त्या बाया जातात तेव्हा साधारणपणे 7 पैकी 3 बायांना ज्याला आम्ही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतो म्हणजे चयापयाचे आजार होतात, म्हणजे त्यांना पुष्कळदा त्यांना अन्नपचन होत नाही किंवा पण त्यांना ब्लड प्रेशर वाढू शकतं, हृदयविकाराचा धोका होऊ शकतो, डायबिटीसची शक्यता जास्त असते. आणि पी सी ओ डी जर असेल तर कुमारिका मुलगी पी सी ओ डी असेल किंवा तरुण बाई जर पी सी ओ डी तिला असेल तर त्याचा इलाज करणं आवश्यक आहे, ते तसंच अंगावरती काढू नका कारण त्याचे दुष्परिणाम तुमच्या भावी आयुष्यामध्ये होणार आहेत. आणि दुष्परिणाम काय असतात, तर मधुमेहाचं प्रमाण जे असतं ते 5 ते 10 पटीने वाढतं, उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शनचं प्रमाण 4 पटीने वाढतं, हृदयविकाराची शक्यता त्याच्यामुळे वाढते, रक्ताच्या चरबीमध्ये वाढ होते म्हणून हृदयविकारही येऊ शकतो, आणि रक्ताच्या चरबीमध्ये वाढ झाली तर मेंदूकडे जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात तर त्या आकुंचन पावतात किंवा त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि मेंदूला नीट रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळे खूप बायांना त्याच्यामुळे पक्षाघात ज्याला पॅरालिसिस म्हणतो ते होऊ शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे गर्भाशयाचं जे अस्तर असतं त्याचा कॅन्सर होऊ शकतो. आणि म्हणून पी सी ओ डी जर झालं तर काय करायला पाहिजे ते आपण थोडंसं बघूया, जे आपण घरच्या घरी काय करू शकतो. एकतर आहारामध्ये पिष्ठमय पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे चरबीयुक्त फॅटी फूड आणि कार्बोहायड्रेट याचं प्रमाण कमी केलं पाहिजे आणि प्रोटीन्स किंवा प्रथिनांचं प्रमाण म्हणजे डाळी वगैरे जे असतात त्याचं प्रमाण वाढवायला पाहिजे. नंतर नियमित व्यायाम केला पाहिजे. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट होते की
पिंपल्स येतात त्याच्यासाठी डॉक्टरांकडनं इलाज घ्या. आजकाल खूप चांगली औषधं पिंपल्सवरती निघालेली आहेत. नंतर अंगावरती जर अतिरिक्त लव असेल, केस असेल, तर परत तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊ शकता. स्किन स्पेशलिस्ट असतात आणि ते तुम्हाला ॲडवाईस करू शकतील की वॅक्सिंग करायचं का, किंवा काही डिपायलेशन क्रीम्स असतात म्हणजे ज्याच्यामुळे ती क्रीम लावल्याने केसांची लव कमी होते. पण सर्वात उत्तम आजकाल जे विज्ञानामध्ये प्रगत झालेलं आहे ते म्हणजे लेझर थेरपी, मेडिकेटेड लेझर थेरपी. आणि मेडिकेटेड लेझर थेरपी जर वापरली तर अतिरिक्त जे केस असतात ते अगदी व्यवस्थित काढता येऊ शकतात. थोडासा खर्च होतो पण त्याच्यामध्ये पुढे डाग राहत नाही, व्रण राहत नाही आणि वारंवार परत केस येणार नाहीत. नंतर आमची डॉक्टर मंडळी काय करतो की बर्थ कंट्रोलच्या गोळ्या देतो. आता तुम्ही म्हणाल की मॅडम बर्थ कंट्रोलच्या गोळ्या का द्यायच्यात, तिला तर वंध्यत्वाची समस्या निर्माण होणार आहे आणि अजून भरून तुम्ही बर्थ कंट्रोलच्या गोळ्या दिल्या तर तिला वंध्यत्व होणारच की. तर बर्थ कंट्रोलच्या गोळ्यांचं काम काय असतं की स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येण्याची प्रक्रिया ते बंद करतं. पीसीओडीमध्ये काय होतं, स्त्रीबीज पिकतं पण ते फुटत नाही, फुटून बाहेर येत नाही आणि त्यामुळे अंडाशयामध्ये सतत अनेक नवीन नवीन स्त्रीबीज पिकत जातात पण ते फुटून बाहेर येत नाही म्हणून गाठी तयार होतात. तर या ओरल पिल्स किंवा बर्थ कंट्रोल पिल्सचं देऊन आम्ही काय करतो सुरुवातीला की ज्या गाठी आहेत त्या गाठी आहेत पण नवीन गाठी तयार होऊ नये म्हणून ह्या गोळ्या काम करतात. नंतर टेस्टोस्टिरॉन, रक्ताची तपासणी करावी लागते, हार्मोन्सचं प्रमाण किती आहे. टेस्टोस्टिरॉनचं प्रमाण कमी करण्यासाठी म्हणून काही औषधं असतात ती आम्ही देतो. मधुमेह होतो त्याच्यामध्ये, त्यामुळे मधुमेह होऊ नये किंवा मधुमेह झाला असेल तर त्याच्यासाठी आम्ही गोळ्या देतो. आणि नंतर मग आधी ओव्हुलेशन थांबवतो आम्ही आणि नंतर मग बर्थ कंट्रोल पिल्स देऊन आणि मग आम्ही सोनोग्राफीने तपासणी करत जातो आणि मग अशा गोळ्या देतो की ज्यामुळे ते स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येतील, त्याला ओव्हुलेशन म्हणतात. तर त्या गोळ्या दिल्या जातात. पण हा सर्व इलाज तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच केला पाहिजे, आपल्या मनाने कारभार करू नका. मासिक पाळीच्या दरम्यान अनेक मुली तक्रार करतात की मॅडम खूप उदास वाटतं मासिक पाळी येण्याच्या आधी, झोप येत नाही, छातीमध्ये धडधडतं, खूप थरथरल्यासारखं वाटतं, उगाच रडावंसं वाटतं. हो, हे नैसर्गिक, अनेक मुलींना असं होतं. याला आम्ही प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतो, PMS. आणि ह्याच्यामध्ये विविध प्रकारची लक्षणं दिसतात. आणि हे का होतं, साधारणपणे 7 ते 10 दिवस आधी होतं मासिक पाळीच्या आधी. आणि हे मुख्यतः का होतं तर आपल्या शरीरामध्ये जे आंतररसांचं समतोल असतो त्याच्यामध्ये थोडा बदल घडतो आणि त्या बदलामुळे आपल्या मेंदूमध्ये काही रासायनिक घटक जे असतात त्यांच्या लेवल्समध्ये बदल होतो. याला न्यूरोकेमिकल ट्रान्समिटर्स म्हणतो आम्ही. न्यूरोकेमिकल चेंजेस ते घडत असतात आणि त्यामुळे अशा पद्धतीची लक्षणं दिसतात. साधारणपणे अनुवंशिकता हा त्याच्यामधला एक भाग असतो की पुष्कळदा घरामध्ये आई मावशीला बहिणीला असेल तर त्या मुलीलाही हा त्रास होऊ शकतो आणि विविध प्रकारचे लक्षणं ह्याच्यात दिसू शकतात. आणि एकाच बाईमध्ये सर्व लक्षणं दिसतील असं नाही आहे. कधी छातीत दुखतं, कधी धडधडतं, कधी सांध्यांमध्ये दुखतं, कमरेमध्ये दुखतं, अर्धं डोकं दुखल्यासारखं वाटतं, अंगामध्ये पाणी जमा झाल्यासारखं वाटतं, सूज येते, स्तनांमध्ये दुखड्या खुपल्यासारखं वाटतं, चेहऱ्यावर सूज येते, पायावर सूज येते. काही मुलींना प्रचंड ॲन्झायटी असते म्हणजे खूप तणावाखाली असतात, खूप टेन्शन वाटतं, झोप येत नाही, कशात लक्ष देता येत नाही, कामात लक्ष लागत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही आणि नंतर मग काम नीट होत नाही जर काम करत असतील तर, किंवा शाळा कॉलेजमध्ये जात असेल तर मग अभ्यासात मागे पडू शकतात जर योग्य इलाज नाही केला तर. मध्येच पॅनिक अटॅक्स येतात, म्हणजे इतकं घाबरल्यासारखं होतं की आता मी मरणार असंच वाटतं, घाम यायला लागतो, थरथरी यायला लागते, असंही होऊ शकतं. तर हे PMS झालं तर ते होऊ नये, ह्याचा त्रास कमी व्हावा म्हणून काय केलं पाहिजे, तर अंगामध्ये
जे साखर असते ग्लुकोज लेवल ती तुमची मेंटेन राहायला पाहिजे. आणि ग्लुकोज हे मेंदूच्या कामासाठी अतिशय आवश्यक असतं आणि त्यामुळे एका वेळेला खूप न खाता दिवसातनं थोडं 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 3-4 वेळा खा. दुसरी गोष्ट अशी की आपल्या अन्नामध्ये चरबीचं प्रमाण हे कमी करा, मिठाचं प्रमाण कमी करा. ज्या मुली किंवा बाया खूप चहा कॉफी पितात किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे घेतात त्याच्यात कॅफेन असतं ते कमी करा किंवा घेऊच नका ते अजिबात. नंतर दारू आहे, सिगरेट आहे, याचं प्रमाण एकदम कमी करा. नंतर B6 विटॅमिन जे असतं, ब जीवनसत्वाची गोळी असते, 100 मायक्रोग्रामची गोळी असते, ती जर रोज घेतली, आम्ही डॉक्टर मंडळी ती देतो, त्याच्यामुळे सुद्धा PMSचा बराच त्रास होतो. नंतर व्यायाम करा. तुम्ही म्हणाल कसला व्यायाम करणार मॅडम, इतकं निराश वाटतं, इतकं काहीच करावंसं वाटत नाही, थकवा वाटतो. मी म्हणेन नाही, तरी उठा आणि व्यायाम करा, काही करा, चालायला जा, थोडंसं रनिंग केल्यासारखं करा. याचं कारण असं की व्यायाम जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एंडॉर्फिन नावाचे काही घटक तयार होतात आणि या एंडॉर्फिनमुळे आपल्याला तरतरी येते, तजेला वाटतो, उत्साह वाटतो, त्यामुळे मनाची मरगळ कमी व्हायला मदत होते. आणि इतकं सारं करूनही जर तुमचा त्रास कमीच होत नसेल आणि त्यामुळे तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफवरती परिणाम होत असेल, मग तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाकडे जा. मग ते तुम्हाला औषधं देतील. आम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ पण याच्यासाठी आम्ही गोळ्या वगैरे देतो आणि मानसोपचार तज्ज्ञ तुम्हाला गोळ्या देऊ शकतात आणि तुम्हाला काउन्सिलिंग करू शकतात, समुपदेशन करू शकतात. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.